कलर ऑफ द क्लोथ्स, कपड्यांचा रंग किंवा तुमच्या सभोवतालच्या कोणत्याही गोष्टींचा रंग त्याचा काही परिणाम होतो का? तुम्ही हे समजून घ्यायला हवं. सर्वप्रथम रंग कसा निर्माण होतो? आत्ता हे पांढरं का वाटतं? कारण जेव्हा त्यावर प्रकाश पडतो ते सगळं काही परावर्तित करतं, त्यामुळे ते पांढरं दिसतं. आत्ता हे लाल का दिसतंय? ते लाल आहे म्हणून नाही, फक्त यामुळे की ते सगळे रंग रोखतं आणि फक्त लाल परावर्तित करतं म्हणून तुम्हाला लाल रंग दिसतोय. आणि तुमच्यासाठी जे लाल आहे ते इतर कोणत्या प्राण्यासाठी लाल असेलच असं नाही. जर तुम्ही खरोखरच भडक रंगाचे कपडे घातले असतील आणि तुमच्या कुत्र्यासमोर जाऊन उभे राहिलात, तो तुमच्याकडे कंटाळवाण्या नजरेने पाहतो, कारण त्याला कुठलाही रंग दिसत नाही, त्याला सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट दिसतं. हे माहिती आहे का तुम्हाला? डोंट ड्रेस अप फॉर हिम, ओके? डॉग लव्हर्स आय एम सेइंग. त्याच्यासाठी कपडे घालू नका, बरं का? श्वान प्रेमींना मी म्हणतोय, श्वान प्रेमी लोक तुम्ही फक्त ब्लॅक अँड व्हाईट घाला, दुसरं काहीच चालत नाही. तुम्ही त्याला लाल, हिरवा आणि इतर कोणत्याही रंगाने प्रभावित करू शकत नाही. तर रंग जसा आहे तसा नाहीये. रंग म्हणजे तो जे परावर्तित करतो. व्हॉट यू रिफ्लेक्ट विल बी योर कलर, व्हॉट यू होल्ड विल नॉट बी योर कलर. दिस इज द नेचर ऑफ लाईफ. तुम्ही जे परावर्तित करता तो तुमचा रंग असतो, तुम्ही जे धरून ठेवता तो तुमचा रंग नसतो. हेच जीवनाचं स्वरूप आहे. जर तुम्ही प्रेम पसरवलं तर लोक तुम्हाला एक प्रेमळ व्यक्ती म्हणून पाहतील. जर तुम्ही सगळं प्रेम रोखून धरलं, कारण तुम्ही प्रेमाची बँक आहात, तुम्ही प्रेमाने भरलेले आहात पण तुम्ही व्यक्त करत नाही, लोकांना वाटेल की तुम्ही. जर तुम्ही आनंद पसरवलात तर लोकांना वाटेल अरे तो आनंदी माणूस आहे. जर तुम्ही आनंदाची बँक असाल, तुम्ही तुमचा सगळा आनंद रोखून ठेवला कारण तुम्हाला तो स्वर्गात घेऊन जायचा आहे, लोक तुम्हाला आनंदी माणूस म्हणून अनुभवणार नाहीत, नाही का? तुम्ही जे देता तो नेहमीच तुमचा गुण असतो, नाही का? तर हे केवळ माणसासाठी नाहीये, हेच अस्तित्वाचं स्वरूप आहे. जे बाहेर टाकलं जातं तो त्या पदार्थाचा गुणधर्म असतो. आता हे सर्व परावर्तित करतं म्हणून हे पांढरं आहे. ते फक्त लाल रंग परावर्तित करतं म्हणून ते लाल आहे. ते फक्त निळा रंग परावर्तित करतं म्हणून ते निळं आहे. बाकी सगळं रोखून ठेवलंय. ते जे काही रोखून ठेवतं ते तुम्हाला दिसत नाही, ते जे देऊन टाकतं तेच तुम्हाला दिसतं. तर मानवी चेतनेसाठी रंग कसा महत्त्वाचा आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक प्रक्रियेसाठी हे महत्त्वाचं आहे, या अर्थाने की जो रंग तुम्ही परावर्तित करता तो नैसर्गिकपणे तुमच्या आभामंडळात भर घालेल. संन्यासी मार्गावरील लोकांना काहीही घालायचं नसतं, कारण त्यांना कुठल्याच नवीन गोष्टींची भर घालायची नसते. त्यांना फक्त जितकं आहे त्यासोबत काम करायचं असतं, त्यात आणखी भर घालायची नसते. तुम्ही आत्ता जे आहात त्यावर काम करणं हेच खूप आहे. त्यात एकानंतर एक गोष्टीची भर घालणं गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे त्यांना काहीही नको असतं, ते नग्न चालतात. जर सामाजिकदृष्ट्या नग्न चालणं अवघड असेल तर ते एक लहान लंगोट घालतील, जेणेकरून सामाजिकदृष्ट्या कोणतीही अडचण नसेल. पण कल्पना अशी आहे की ते जसे आहेत त्यापेक्षा त्यांना काहीही जास्त घ्यायचं नसतं. त्यांना माहिती आहे की ते जसे आहेत तेच पुष्कळ आहे. त्याचे इतरही पैलू आहेत, ते वेगळे आहेत. मी रंगाबद्दल बोलतोय. तर केशरी रंग शरीरातील चक्र, सगळी 114 चक्र किंवा खरं तर 112 चक्र काही रंगांशी संबंधित असतात. दोन कुठल्याही रंगाशी निगडीत नसतात, कारण ते भौतिक स्वरूपाचे नसतात. अस्तित्वात असलेली कोणतीही भौतिक गोष्ट नैसर्गिकरित्या प्रकाश परावर्तित करते. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? अस्तित्वात जी कोणती भौतिक गोष्ट आहे ती प्रकाश परावर्तित करते. एकदा त्यांनी प्रकाश परावर्तित केला मग त्याला रंग असेल तुमच्या दृष्टीमध्ये. त्याचा एखादा ठराविक रंग नसेल किंवा तुम्ही पाहत असलेला रंग त्याचा नसेल. तुम्ही फक्त जे परावर्तित होतंय तेच पाहत आहात. तुम्ही जे पाहताय तो फक्त परावर्तित प्रकाश आहे. तुम्ही पदार्थाचा रंग पाहत नाही आहात. जे तुम्ही पाहताय, तुम्ही पाहत असलेल्या वस्तूचा रंग तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त परावर्तित प्रकाशाचा रंग पाहताय. काळा रंग काहीच परावर्तित करत नाही.
तो सगळं काही रोखून ठेवतो, त्यामुळे तो काळा होतो. तुम्ही पहा, गवत हिरवंय असं आपण म्हणतो, नाही गवत हिरवं नाहीये, ते हिरवा रंग बाहेर टाकतं, त्यामुळे आपण ते हिरवं बघतो. आकाश निळंय, नाही नाही आकाश निळं नसतं, तुम्ही तिथे जाऊन बघा, तिथं निळं काहीही नसतं. आकाश पूर्णपणे वेगळ्या कारणासाठी निळंय, कारण निळ्या रंगाचा अपवर्तन गुण वेगळा असतो इतर रंगांपेक्षा, त्यामुळे आकाश निळंय. तर मग आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये, वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रक्रियांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरतो. ह्याचं कारण, जे लोक अशा मार्गावर आहेत जिथं त्यांना काहीही गोळा करायचं नसतं, ते पांढरे कपडे घालतील. जे वेगळ्या प्रकारच्या साधनेत आहेत, जर त्यांची साधना सौम्य असेल पण ते आध्यात्मिक मार्गावर आहेत, पण ते जीवनाच्या विविध पैलूंशी गुंतलेले असतात, त्यांना गोळा करायचं नाहीये, त्यांना जीवनामध्ये सहभागी व्हायचं आहे पण त्यांना काहीही जमवायचं नाहीये, असे लोक पांढरे कपडे घालणं पसंत करतील. जे लोक अधिक तीव्र साधनेमध्ये आहेत, जे शरीरातील एका विशिष्ट चक्राच्या दिशेने निर्देशित असतील, त्यांना अग्न म्हणून ओळखलं जातं, भुयांच्या मध्ये, ते केशरी कपडे घालतील, कारण त्या चक्राचा रंग केशरी असतो. त्यांना तो रंग उत्सर्जित करायचा आहे, कारण ही सगळी प्रक्रिया आत्मबोधाची आहे आणि जाणीवेच्या त्या अवस्थेत पोचण्याबद्दल आहे. बोधशक्तीचा तो आयाम उघडणं, ज्याला तिसरा डोळा म्हणून संबोधलं जातं, म्हणून ते नेहमी गेरू किंवा केशरी रंग घालतील, कारण तोच अग्नचक्राचा रंग आहे. पिवळ्या रंगाचे कपडे बौद्ध भिक्षूंनी परिधान केले होते, कारण जी प्रक्रिया गौतमांनी दिली होती बौद्ध भिक्षूंच्या सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत अतिशय प्राथमिक प्रक्रिया होती. त्यांनी लोकांसाठी ही प्रक्रिया निवडली, कारण त्यासाठी कुठल्याही तयारीची गरज नव्हती, पण त्याला जनजागृतीची लाट निर्माण करायची होती. म्हणजे ते कुठल्याही शहरात एका दिवसापेक्षा जास्त वेळ राहत नाहीत, सतत ते गावोगावी शहरोशहरी फिरत असतात. लोकांना कुठल्याही प्रकारच्या सरावासाठी तयार करायला वेळ नाही, त्यामुळे ते त्यांना जी साधना देत ती अतिशय प्राथमिक आहे, पण तरीही ते त्यांना भिक्षू बनवत होते, ते त्यांचं आयुष्य ठरवत होते, परंतु त्यांना पुरेशी पूर्वतयारीची साधना देत नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना पिवळा पोशाख घालायला सांगितलं, कारण पिवळा हा मूलाधाराचा रंग आहे, सगळ्यात मूलभूत शरीरामधलं चक्र म्हणजे मूलाधार आहे, त्यामुळे त्यांना ते स्थिर असावेत अशी इच्छा होती. एका भिक्षुकासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या जीवनात स्थिरता आणतो, त्यामुळे ते स्थिर असावेत एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांना आनंदी अनुभवात उडण्याची गरज नाही, त्यांना आत्ताच आत्मबोध होण्याची गरज नाही, त्यांना कुठेही जायची गरज नाही, त्यांना फक्त स्थिर राहायला हवंय, कारण ते सैनिक तयार करत होते जगाला जागरूकतेने हादरवून टाकण्यासाठी. त्यामुळे त्यांनी त्यांना पिवळे कपडे घालायला सांगितले. पुढे जेव्हा ते पुढच्या पातळीला गेले, ज्याला ते अर्हत म्हणत, अर्हत बुद्ध परंपरेमधले केशरी रंगाचे कपडे घालत, म्हणजेच नारंगी, जे सगळे भारतीय संन्यासी घालतात. पण त्यानंतर जेव्हा गौतम बुद्धांच्या निधनानंतर जेव्हा त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला, लोक भारतामध्ये लोकसंख्येच्या किमान 30% लोक संन्यासी किंवा भिक्षू होते, संस्कृतीमध्ये ते असंच होतं. तर भिक्षूंचा हा आणखी एक संघ, त्यांनी त्यांचा स्वीकार केला आणि ते त्यांचा एक भाग बनले. त्यांना वेगळी ओळख राखता आली नाही, त्यामुळे ते गेरू रंगापासून ते थोडं गडद तांबड्या रंगाकडे वळले, खास करून वेगळी ओळख व्हावी यासाठी, कारण ते सगळीकडे फिरणाऱ्या इतर सगळ्या योगी आणि भिक्षूंमध्ये एकत्र होऊन जात असत, त्यामुळे त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करायची होती, त्यामुळे ते थोड्या गडद तांबड्या रंगाकडे वळले काही काळानंतर. पण मूळ बौद्ध रंग अजूनही पिवळाच आहे, कारण पिवळा हा मूलाधाराचा रंग आहे आणि ते तयारीशिवाय शिकवलं जाऊ शकतं. तयारी नाही, शिकवण नाही, काहीच नाही, एक सोपी प्रक्रिया, फक्त स्थिरता आणि स्थिरता आणि स्थिरता आणण्यासाठी,
अशी प्रक्रिया तेव्हा शिकवली जाते जेव्हा तुम्ही काही जन्मांसाठीचा आध्यात्मिक मार्ग आखत असता. बघा, बौद्ध जीवन पद्धतीत ती परंपरा आजही कायम आहे. ते पुन्हा पुन्हा परत येत राहतात अधिक आणि अधिक काम करण्यासाठी, कारण प्रक्रिया अशी आहे, ती स्थिरता आणण्याबद्दल आहे, आत्मबोधाची नाही. त्यामुळे पिवळा रंग. देवी ही नेहमीच लाल रंगात असते, कारण लाल हा सगळ्यात जिवंत रंग आहे. सगळ्या रंगांपैकी लाल हा सर्वात जिवंत रंग आहे आणि तो स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. तुम्हाला आवडो वा न आवडो, स्त्रीमध्ये फुलासारखं होण्याची एक ओढ असते, कारण निसर्गाने तिला ती शक्यता दिली आहे. तिच्यासाठी स्त्रीत्वामध्ये एक ठराविक गुण असतो जो फुलासारखा असतो. तर जेव्हा आपण फूल म्हणतो, बहुतेक लोकांच्या मनात जी पहिली गोष्ट येते ती म्हणजे लाल रंग. लाल फूल हेच खरं फूल असतं, बाकीचे रंग तेवढे नाही. लाल रंग जिवंत असतो, तो जिवंतपणाचा रंग आहे. देवी किंवा देवी स्त्री रूप हे ईश्वराचं सर्वात चैतन्यशील रूप आहे, जे कोणाच्याही नजरेतून चुकत नाही. का भारतामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरात इतर मोठी मंदिरं असली तरी आपण देवीचं मंदिर उभारतो, याचं कारण तुम्ही देवी मंदिरात जा, ती तुम्हाला अगदी जोरात जाणवते. तुम्ही तिला चुकवू शकत नाही, कारण ती अगदी जिवंत आहे. जिवंतपणाचा रंग नेहमी लाल असतो. तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात यानं काही फरक पडत नाही. तुम्ही जर पूर्ण लाल रंगाचे कपडे घालून आलात तर लोकांना लगेच तुम्ही जास्त जिवंत वाटाल. इवन इफ यू आर नॉट, तुम्ही नसलात तरी, हो की नाही? लाल रंगाचा ड्रेस अचानक तुम्हाला जास्त जिवंत असल्यासारखं भासवतो. आणि एक विशिष्ट प्रकारची साधना करण्यासाठी जी देवीसाठी केली जाते, लाल रंग गरजेचा आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी साधारणपणे लाल असतात, बरं का? तुमचं रक्त लाल आहे. जर ते पुरेसं लाल नसेल, आणखी खोलवर जाऊन बघा. फुलं लाल असतात, उगवणारा सूर्य लाल रंगाच्या जवळ जातो. जी कुठली गोष्ट तुम्ही प्रखरपणे जिवंत मानता, तुम्ही त्याला लाल रंग देता, कारण लाल रंग आणि जिवंतपणा यांचा संबंध आहे. आणि देवी ही अशा जिवंतपणाचं स्वरूप आहे जे तुम्ही चुकवू शकत नाही. म्हणून देवी मंदिरांमध्ये नेहमी लाल रंगांचा सक्रिय वापर असतो. अनेक प्रकारे फक्त लाल फुलांचा वापर केला जातो. सगळीकडे रक्त सांडलं जातं. आम्ही इथे रक्ताचा प्रकार करत नाही, पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिथे भरपूर जीव ओतण्याची गरज असते. एकतर तुम्हाला तुमचा जीव कसा ओतायचा हे माहीत असायला हवं, स्वतःला न मारता. जर तुम्हाला ते तंत्रज्ञान माहीत नसेल तर तुम्हाला बळी द्यावा लागेल. आम्हाला ते तंत्रज्ञान माहिती आहे म्हणून आम्ही बळी देत नाही. दुसरं कोणीतरी ज्याला शरीराचा बळी न देता जीव कसा बाहेर सांडायचा माहीत नसेल ते शरीर कापतील. बहुतेक देवी मंदिरांमध्ये दररोज बळी दिला जातो, त्यामुळे रंगांचा काही प्रमाणात प्रभाव असतो. त्यांचा काही गोष्टींवर नक्कीच परिणाम होतो, पण ते सगळं काही नाही आहे.